मंत्री निलेश काब्राल, आमचे शेजारचे लाडके आमदार ग्लेन टिकलो, आमचे मुन्सिपल कौन्सिलर, आमचे मनोहर भाईचे सुपुत्र उत्पल परिकर, आयचे सभेचे प्रमुख रुपेश कामत, सगळे मुन्सिपल कौन्सिलचे कौन्सिलर्स म्हापसा, मागीर आमचे मंडळाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी, समोर बसलेले आमचे सेकार प्रमुख कार्यकर्ते, हांचे तुमच्या सगळ्यांचे हांव मनापासून आजच्या सभेक स्वागत करता। आजच्या सभेक सुरू करच्या पयली म्हाका एक शब्द आमचे लाडके आमदार आमचे बाबूश हांचा एक शब्द याद येता, तो सभा सुरू करताना हो शब्द म्हणटा तुमकां सगळ्यांक खबर आसतले ते शब्द कितें तो, सगळ्यांक देव बरी सांज दिव, ह्या शब्दान तो सभेक आपले भाषणान सुरू करतालो। ते आमकां याद आसतले की 2017 आमी बाबूशाक बरगतचं मत, भारतीय जनता पार्टी NDA राज्य दिल्लीमध्ये आलं आणि मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले। 2014 निवडणुकीचं वैशिष्ट्य हे होतं की त्यावेळी लोकांच्या मनामध्ये UPA सरकारच्या विरोधात नाराजी होती, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक आशा अपेक्षा आकांक्षा म्हणजे एक होप होती, त्यामुळे जनतेने निवडून दिल्यानंतर मोदीजीच्या नेतृत्वाखाली 5 वर्षामध्ये गोव्यात काय काम झालं आणि देशात काय काम झालं याचा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करून गोव्याच्या जनतेने या बाबतीतला निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला विश्वास दिला होता की महात्मा गांधींचं जे रामराज्याचं जे स्वप्न आहे ते मिळालेल्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करून आपण देशामध्ये रामराज्याची स्थापना करू। रामराज्य म्हणजे एक आदर्श राज्याची ती कल्पना होती। नेहरूजींनी गरिबी हटावचा नारा दिला होता परंतु गरिबी हटली नाही। मग इंदिरा गांधी आल्या, त्यांनी 40 कलमी 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या पण गरिबी हटली नाही। गरिबी हटाव या घोषणेवर त्या लोकसभेच्या निवडणूक जिंकल्या। मग राजीव गांधी आले, त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला आणि राजीव गांधींच्या काळातही गरिबी हटली नाही। मग सोनिया गांधी आल्या, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही देशातली गरिबी हटवू। काँग्रेसला बहुमत मिळालं, त्यांचं सरकार बनलं, मनमोहन सिंगजी देशाचे प्रधानमंत्री झाले पण गरिबी नाही हटली आणि आज पुन्हा एकदा पंडितजींचा पंतू पुन्हा सांगतो की आम्ही गरिबी हटवणार आहे। 72 वर्षाच्या देशाच्या इतिहासामध्ये 55 ते 60 वर्ष काँग्रेसला शासन करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या, गोव्यात राज्य काँग्रेस, दिल्लीत राज्य काँग्रेस, पण कुणाची गरिबी हटली? दलितांची गरिबी हटली, आदिवासींची गरिबी हटली, शेतकऱ्यांची हटली, शेतमजुरांची हटली, अल्पसंख्याकांची हटली, हा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मात्र जरूर गरिबी हटली। पण सामान्य माणसाची मात्र गरिबी हटली नाही आणि म्हणून गरिबी हटाव या घोषणेबरोबर काँग्रेसची विश्वसनीयताच नाही आहे। हा जो काही देशाचा 72 वर्षाचा इतिहास आहे,
हा एक बेमानी आणि विश्वासघाताचा इतिहास आहे. त्यामुळे मराठीमध्ये एक म्हण आहे की लबाडाकडचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे आता 6,000 रुपये महिन्याप्रमाणे 12 महिन्यामध्ये 72,000 रुपये आम्ही देणार आहोत. कुठून देणार, कसे आणणार हे काही बोलत नाही. आणि पुन्हा एकदा गरिबी हटावचा कार्यक्रम करण्याकरता आम्ही 72,000 रुपये देणार अशी घोषणा करून काँग्रेस पार्टी निवडणुकीत आलेली आहे. पण या घोषणेवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा याचा निर्णय आपण करायचा. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की गोवा जेव्हापासून झालं तेव्हापासून गोव्यामध्ये भारत सरकारने किती काम केलं? केवळ माझ्या डिपार्टमेंट मधून मी 5 वर्षामध्ये गोव्याला 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी हा पणजीचा पूल देखील मनोहरजी मला येऊन भेटले म्हणाले आम्ही बांधतो. नंतर ते जाण्याच्या आधी मला भेटले, सांगितलं आम्हाला अडचण आहे, तेव्हा पुन्हा त्याच्याही करता मी पैसे दिले. आज जुवारीवरचा पूल बांधणं सुरू आहे. गोव्यामध्ये 225 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, 600 किलोमीटर पर्यंत झालेला आहे. मुंबई गोव्याची कामं, रस्त्याची कामं, सिमेंट कॉम्प्लेक्सचा रोड रात्रंदिवस काम सुरू आहे. 18,000 कोटी रुपयाचा रोड आहे. आपण मला सांगा की गोव्याच्या विकासामध्ये 15,000 कोटी रुपये गेल्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्गाकरता पोर्ट करता कधी मिळाले का? देशामध्ये केवळ गोव्यात नाही, देशात काम आम्ही केलं. मी महाराष्ट्रात 5,00,000 कोटी रुपयाची कामं करतो. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला फक्त 3-4 महिने जाऊ शकतो. रस्ता गंगा नदीच्या काठून जातो, पूर आला की रस्ता उद्ध्वस्त होतो, अनेक लोक मृत्युमुखी पडतात. आकाशामध्ये ढग फाटले की पुन्हा अनेक लोक मृत्युमुखी पडतात, खूप लोक मेली. मी मंत्री झाल्यावर ठरवलं की आपण या ठिकाणी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यमुना नवीन रस्ता बांधायचा आणि तो वर्षभर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यमुनेचं दर्शन घेता येईल असा रस्ता बांधायचा. 12,000 कोटी रुपये खर्च करून 900 किलोमीटर 4 धाम नवीन रस्ता आम्ही बांधायला घेतला. 70% काम पूर्ण झालं. पुढल्या वर्षापासून आपण वर्षभर केव्हाही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यमुना जाऊ शकाल. आता सीझनची गरज राहणार नाही. मानस सरोवराला जायचं असेल तर नेपाळवरून किंवा चीनमधून किंवा सिक्कीममधून जावं लागायचं. मी उत्तराखंडच्या पितोरागडपासून मानस सरोवरचा रस्ता बांधायला घेतला. 70% काम पूर्ण झालं. पुढल्या वर्ष 1.5 वर्षात पूर्ण होईल आणि तुम्हाला भारतातूनच मानस सरोवरला जाता येईल. भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला, जिथे त्यांना बुद्ध धर्माची प्रेरणा मिळाली. ज्यांनी कार्य केलं तिथं महापरिनिर्वाण अशा सगळ्या गावांना जोडणारा 10,000 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किट बिहार आणि उत्तर प्रदेश मोठं सिमेंट कॉंक्रीट रोड बांधायला मी हातात घेतले. 70% काम पूर्ण झालं. भगवान गौतम बुद्धांच्या जन्मानंतर पहिल्यांदा एवढं मोठं काम झालं असेल तर हीच खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांना श्रद्धांजली आहे. हे काम आमच्या सरकारने केलं. अयोध्येमध्ये राम जानकी यांच्या सगळ्या जीवनाशी संबंधित गावाला जोडून राम जानकी सर्किट 15,000 कोटी रुपये रस्त्याचं काम 60-70% पूर्ण झालं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही या बहुतेक सगळे देता. देहूपासून आळंदी, देहूपासून पंढरपूरपर्यंत आणि आळंदीपासून पंढरपूर 8,000 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केला. पुढच्या महिन्यात काम सुरू होत आहे आणि जे आमचे भाविक पालखी मार्गावर जातात त्यांच्या पायाला चटके लागू नये म्हणून टाईल्स आणि त्याच्यामध्ये गवत असं दोन्ही बाजूला लावून पालखी मार्गावरून भक्तांना जाण्याची व्यवस्था करणारा रस्ता आम्ही बांधतो. 8,000 कोटी. गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट सगळे रस्ते बांधले. काल मी सोलापूरला होतो. 28,000 कोटी रुपयाची कामं एकट्या सोलापूर जिल्ह्यात झाली. आणि एवढंच नाही तर शेगावपासून तर पंढरपूरपर्यंत 4 लेन कॉन्क्रीटचा रस्ता बांधून पूर्ण केला. तुम्ही देशात कुठेही जा सगळीकडे गंगा शुद्ध झाली. 1984 साली राजीव गांधींनी सांगितलं आम्ही गंगा शुद्ध करू, काही झालं नाही.
30,000 crore रुपयाची कामं माझ्या विभागातर्फे गंगेमध्ये आम्ही करतोय. 30% कामं केवळ पूर्ण झाली आणि अविरलताच आम्ही नोटिफिकेशन काढलं, पाणी पण सोडलं. मागच्या कुंभच्या वेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते आणि गंगेचं घाण पाणी बघून ते आंघोळ न करता वापस गेले. आणि आज यावेळी प्रियंका गांधी गंगेतून पाणी पित होत्या. काँग्रेसवाल्यांनो, हे पाणी देखील आम्ही गंगा शुद्ध केली म्हणून तुम्हाला प्यायला मिळालं. तुमचं राज्य असतं तर पिता नसतं आलं. आणि जो जलमार्ग बांधला वाराणसी पासून हल्दियापर्यंत 1680 किलोमीटर, कॅटरमेरन, हॅवरक्राफ्ट, सी प्लेन, आणि यावर्षी 80 लाख टन माल पाण्यावरून गेला आणि पुढल्या 2 वर्षात 280 लाख टन माल जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे की चीनची प्रगती का झाली? कारण चीनमध्ये 46% मालाची वाहतूक नदीच्या पाण्यावरून होते. त्याची लॉजिस्टिक कॉस्ट 8-10% आहे आणि भारतामध्ये फक्त 1-1.5% माल फक्त पाण्यावरून जातो. आणि म्हणून आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी करायची आहे म्हणून आम्ही 20,000 किलोमीटरचे जलमार्ग घोषित केले. त्यातल्या 10 जलमार्गाचं काम सुरू केलं. बराकमध्ये, बांगलादेशमध्ये जाऊन मी मुंगली आणि चितगाव पोर्टचंही ड्रेसिंग केलं 250 कोटी खर्च करून. आणि या देशात आम्ही जलमार्ग बांधले. आज तुम्हाला मी सांगतो की अलाहाबाद पासून वाराणसीपर्यंत जलमार्ग बांधला म्हणूनच प्रियंका गांधी नावेत बसून गेल्या. नाही तर यांचं राज्य असतं तर नावेत बसून जातात नसतं, कारण पाणीच नव्हतं. हा देश बदलतोय. 100 एअरपोर्ट बांधले. माझ्या डिपार्टमेंटमध्ये 17 लाख कोटी रुपयाची कामं केली. मी पत्रकारांसमोर सांगतो, मी कधी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. जे बोलतो तेच सांगतो आणि जे सांगतो ते करून दाखवतो. 17 लाख कोटी रुपयाची कामं केली पण एकही कॉन्ट्रॅक्टरला आपलं काम मंजूर करण्याकरता माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरी यावं लागलं नाही. 100% करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड अँड क्वालिटी कॉन्शियस. हे मी ताठ मानेने तुमच्यासमोर याकरता बोलू शकतो की 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. ह्या देशात होणारे रस्ते आपल्या देशाची संपत्ती आहे. हा देशाची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा देश भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून या देशाचं भविष्य बदलवायचं असेल तर 21व्या शतकातलं राजकारण पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट आहे. आम्हाला आमचा देश श्रीमंत आहे पण जनता गरीब आहे. वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप. काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला. काँग्रेसने देशाला संपूर्ण बर्बाद केलं. जातीयवाद, सांप्रदायिकता, परिवारवादाचं विष कालवलं. एखाद्या माणसाला त्याच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या आधारावर त्याचं मूल्यमापन करायला काही हरकत नाही पण एका परिवाराने देशावर राज्य केलं आणि देशाचा सत्यानाश केला. हा देश जगातली सुपर इकॉनॉमिक पॉवर झाला पाहिजे. हा देश भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. या देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. मी नदी जोड प्रकल्प करतोय. 60,000 कोटी रुपयाचं धरण पोलावरम आंध्र प्रदेशात बांधतोय. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडूचं भांडण फक्त 45 TMC करताय आणि गोदावरीचं पाणी 1100 TMC समुद्रात वाहून जात. मी परवा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर 3 सभांमध्ये तामिळनाडूमध्ये होतो. त्यांनी मला सांगितलं, नितीनजी मेरे यहां 2 फोटो आहे घर पर, एक जी का है, दूसरा जयललिता जी का है.
आप एक बार गोदावरी का पानी कावेरी में ला दो, तीसरे फोटो की जगह खाली है, मैं आपका फोटो लगाऊ। अटल बिहारी वाजपेयी जो स्वप्न होता नदी जोड़ प्रकल्प आम्ही हातात घेतला, 36 पैकी 16 DPR पूर्ण केले। गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेन्नारमध्ये, पेन्नारचं कावेरी टेल एंड टू तामिळनाडू, 60,000 कोटी रुपयाची योजना तयार केली। या देशाचा विकास झाला पाहिजे। ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, याला आपण नॉलेज म्हणतो। अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आपलं भविष्य आहे। या देशात शेतीला पाणी मिळालं तर शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। इन्व्हेस्टमेंट आली तर नवीन उद्योग आल्याशिवाय राहणार नाही, आणि नवीन उद्योग आल्याशिवाय तरुण माणसाच्या हाताला काम मिळणार नाही। टुरिझम, गोव्याच्या जनतेला मी सांगण्याची गरज नाही आहे की टुरिझम मध्ये होणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 49% इन्व्हेस्टमेंट एम्प्लॉयमेंट पोटेन्शियलवर खर्च होत आहे। आज गोव्यामध्ये पर कॅपिटल इन्कम आणि GDP जास्त असल्याचं कारण गोव्यामध्ये टुरिझम आहे। आम्ही मुंबई टू गोवा क्रूज सुरू केला, आता दुसरा क्रूज आणलेला। गोव्यातल्या नद्यांमध्ये जुवारीपासून सगळ्या नद्यांना मी जलमार्ग करण्याचा निर्णय केला। इथे कॅप्टन ऑफ पोर्ट नावाचा कोण व्यक्ती आहे माहित नाही, तो यांना काय सांगतो? मी मनोहरला म्हणलं काढून टाका म्हणून, दरवेळा कामात फांटा टाकतो। मी म्हटलं मी पैसा द्यायला तयार आहे तुमचा जलमार्ग बनवतो सगळ्या नद्यांचा, तो म्हणे हे केंद्र सरकार आपल्या नद्या घेऊन पळतील। मी कुठे पळला? अरे तुम्हीच बांधा, मी तुम्हाला पैसे देतो। माझं स्वप्न होतं नवीन एअरपोर्ट बांधलाय, त्याचा रस्ता मी मंजूर करून दिला मोप्याचा, आणि मी मनोहर परिकरांना सांगितलं की मला असं वाटतं की एअरपोर्ट वरून उतरल्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये जसं व्हेनिसमध्ये आहे की लोक पाण्यामध्ये नावेत बसून आपल्या हॉटेलमध्ये जातात, तसं इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये पाण्याचा आपण कॅनॉल बांधू आणि तिथून समुद्रातून लोक आपल्या हॉटेलमध्ये घरी जातील, रस्त्यावरून जाण्याची गरज पडणार नाही अशी योजना तयार केली। आज मनोहरजी नाही आहे, म्हणलं इलेक्ट्रिक बसेस गोव्यात चालल्या पाहिजे। माझ्या लोकसभा मतदारक्षेत्रात 250 इलेक्ट्रिकच्या टॅक्सी आहे, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे। इथेनॉलवर चालणाऱ्या 35 बसेस आहेत, आणि एवढंच नाही तर मी मनोहरला सांगितलं होतं की नुकतंच वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून माझ्याकडे वेबकॉस नावाची कंपनी आहे, आणि ते एका ऑस्ट्रियन कंपनी डॉफल मेयर बरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं, आणि मी त्यांना सांगितलं की आपण गोव्यामध्ये हवेतून चालणारी डबल डेकर बस सुरू करू, 260 कॅपॅसिटी एका बसची हवेतून चालते। त्याचं प्रेझेंटेशन मी त्याला दाखवणार होतो, आणि आज ती टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे। मेट्रो करण्याकरता 350 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे, आणि हवेतून चालणाऱ्या डबल डेकर बस करता केवळ 50 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे, आणि कॅपॅसिटी मेट्रोपेक्षा जास्त आहे। गोवा जल प्रदूषणापासून वायू प्रदूषणापासून मुक्त व्हावा, गोवा भारतातलं आदर्श राज्य व्हावं, हेच मनोहर परिकरांचं स्वप्न होतं, डिसुजांचं पण हेच स्वप्न होतं। सगळ्यांनी मिळून गोव्याचं भविष्य बदलवण्याचा निर्धार केला, पण काळाने घात केला। मनोहर पण गेले, डिसुजाजी पण गेले, पण त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ते गोव्यामध्ये आयाराम गयाराम कराल तर गोवा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। मला कळत नाही एवढे सुशिक्षित सुसंस्कृत विद्वान लोक गोव्यात आहे, पण इथले आमदार इकडनं तिकडे का पळतात हे मला कधीच कळत नाही। गोव्यात सगळं चांगलं ही एकच गोष्ट माहिती आहे, पण याला जबाबदार ते आमदार नाही आहेत, तुम्ही निवडून देणारा मालच चांगला नाही आहे म्हणून गडबड होते। गोव्यामध्ये स्थिर सरकार असेल तरच गोव्याचा विकास होणार आहे, आणि भारत सरकार होता म्हणून 15,000 कोटी रुपये मिळाले। हे एवढे पूल रस्ते बांधून आले, एवढं सगळं काम होऊन आलं, याचा श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय मोदींना पण नाही आहे, श्रीपाद नाईकला पण नाही आहे, मनोहरजींना पण नाही आहे, आम्हाला कोणाला नाही आहे। याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर गोव्याच्या जनतेला आहे।
तुम्ही गोव्यातून दोन्ही खासदार आमचे निवडून आणले नसते तर श्रीपादही मंत्री झाला नसता, मी मंत्री झालो नसतो, मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर कुठून पैसे आले असते, मंत्री झालो नसतो तर कामं कुठून झाले असते. तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून गोव्याचा विकास झाला. विचारा ना काँग्रेसवाल्यांना की गडकरीच्या विभागाने 15,000 कोटी रुपये गोव्याला 5 वर्षात दिले, तुमचं राज्य 50 वर्षावर तुम्ही किती पैसे दिले विचारा. आणि त्यांनी जर तुमच्या विकासाकरता जास्त पैसे दिले असतील तर निर्णय तुम्ही करा. पण हे तुमच्यामुळे झालं आणि म्हणून गोव्यातलं सरकार स्थिर असलं पाहिजे, त्याकरता एक एक आमदाराची गरज आहे, नाही तर मग सुरू होऊन जाईल आया राम गया राम, बस सगळ्यांचं ब्लॅकमेलिंग वाढेल. याच्यापेक्षा जास्त स्पष्ट मला बोलता येत नाही. मोठ्या मुश्किलीने आता स्थिर सरकार द्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो जर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर कमळाच्या फुलावर उभा असणारा प्रत्येक आमदार विजयी झालाच पाहिजे. लहान मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ही निवडणूक गोव्याच्या विकासाकरता, गोव्याच्या भविष्याची निवडणूक आहे. या 4 जागा महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला विकास करणारं स्थिर सरकार पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीला विजयी करा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या दिल्लीच्या सरकारने गोव्याच्या विकासाकरता एवढे पैसे दिले तो तर फक्त ट्रेलर होता और सही फिल्म शुरू होना बाकी है. 15,000 कोटी हा ट्रेलर होता. तुम्ही जर पुन्हा एकदा दोन्ही खासदारांना निवडून दिलं, श्रीपादला निवडून दिलं, दुसऱ्याही आमच्या खासदाराला निवडून दिलं तर गोव्याला आणि भारतातलं सगळ्यात सुंदर जल आणि वायू प्रदूषण मुक्त असणार नंबर 1 राज्य बनवल्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न आमच्या सगळ्यांच्या उराशी आहे. मनोहर परिकरांचं हेच स्वप्न होत, डिसुजांचंही पण हेच स्वप्न होत. आणि म्हणून या मतदारसंघातून जोशो डिसुजा हा आमचा उमेदवार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तरुण आहे, त्याच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टी करता खूप काम केलं. ते पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांच्या घरी गेलो, त्यांना त्यांचा अतिशय जवळचा परिचय होता. पण हे आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे की मनोहरही गेला, डिसुजाजी पण गेले. कारण जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळा हा या पृथ्वी दलावरचा यावत चंद्र दिवाकर असा नियम आहे, त्याला कोणी अपवाद नाही. पण या सगळ्या दोघांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या दोघांनी बघितलेलं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर स्थिर सरकारशिवाय ते होऊ शकणार नाही. आणि ते स्थिर सरकार होण्याकरता भारतीय जनता पार्टीला निवडून द्या, कमळाच्या फुलावरची बटन दाबा आणि दिल्लीमध्ये आणि गोव्यामध्ये दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो. मला अजून एका सभेला जायचं असल्यामुळे मी जास्त वेळ बोलू शकत नाही, आपल्या सगळ्यांची अनुमती मागतो. धन्यवाद. बाबूश, तुमचा लाडको आलो. तसेच तुम्ही तेजे लाडके म्हणून त्याका तुम्ही खूपच मोग दिलो. आणि तसेच त्याने तुमका जीवपार मोग दिलो. ही वॉज युअर कॅन्डिडेट. तुम्ही त्याका प्रेम करताले अँड ही चेरिश दॅट ऑल हीज लाईफ. ही वॉज अ पीपल्स पर्सन आणि तो लोका खातीर काम करतालो. माचेर असलेले मानेस्त बाब दयामांद्रे, एक्स एम एल ए बाब दयामांद्रेकर, एम एल ए आल्दोनसो बाब ग्लेन टिकलो, मॅडम कुंदा चोडणकर,
म्हापसा म्युनिसिपल कौन्सिलचे चेअरपर्सन बा ब्रायन ब्रगॅन्झा, एक्स चेअरपर्सन संदीप फलारी, रोहन कवलेकर, आमचे म्हापसा बीजेपी मंडळाचे अध्यक्ष बाब दामोदर लांजेकर, महिला मोर्चाचे अध्यक्ष निशा माईकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष बाब ऋषिकेश गाडी, माझे वांगडी काउन्सिलर, तुम्ही माझे भाव भणानु, प्रेस मीडिया, तुमका हांव माय मगाचो येवकार करता आनी देव बरी सांस दिवं. आयज हांव तुमचे मुडे उबा आसा फक्त बाबुशाचो चलो म्हूण न्हय, पूण एक म्हापशेचो एक नीज म्हापशेकार. आयज भाजपान म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आसा की हांव निवडून आयल्यार हांव गोंयचो विधानसभेन एक यंगस्ट आमदार जातलो. एन ए जावपा खातीर म्हाका तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद जाय. म्हापशा फाटली 20 वर्सां तुमी म्हाज्या बापायक बाबुशाक आमदार म्हणून निवडून हाडलो. फाटले 3 वर्सां फाटले 2 वर्सां तो बरो नासलो म्हणून म्हाका ताका हेल्प करचे हांव तेज्या ऑफिसान बसतालो. आनी तशेंच खुबशे म्हापशेकारा कडेन म्हाजी वळख जाली आनी एक कनेक्ट लोकां मदीं जालें. म्हाजे ऑपोजिशन आयज म्हाका म्हणटा की भाजपाच्या उमेदवाराक कांयच एक्सपिरियन्स ना, तो एक तरणाटो, एक भुरगो. पूण उमेदवार जावपाक जाय, आमदार जावपाक कितें जाय पडटा? एक शिक्षण जाय, ते म्हाजे कडेन आसा. गांवाचो मोग आनी लोकांचो मोग करपाक ते म्हाजे कडेन आसा. एक नवी उमेद जाय टू लीड द पीपल ऑफ म्हापसा, ते म्हाजे कडेन आसा. हे म्हाजे कडेन म्हाज्या ऑपोजिशना कडेन आसा जाल्यार तुमी विचार करूंक जाय. तुमी लोक म्हापशेकार हे तुमच्या हातीन आसा. द डिसिजन इज युअर्स टू मेक. म्हापशान फाटली 20 वर्सां जायतीं कामां जाल्या, तरी खूब जाण म्हणटा म्हापशान कांयच डेवलॉपमेंट जावंक ना. हय, म्हाका दिसता की दिस स्टेटमेंट समवेर इज नॉट ट्रू. तूं फाटले 20 वर्सां पयलीं म्हापशा पयल्यार खूब जाणां कडेन जाय फोटो आसतले, आनी तूं आयज ते कंपेर करची जाल्यार आमकांय दिसता म्हापशा बदल्ला. आयज तुमी ह्या टॅक्सी स्टँडार बसल्यात सगळे जाण. म्हाका दिसता 10 वर्सां पयलीं हे अशें नासले. म्हापशान फाटली 20 वर्सां खुबशीं
कामां जाली, डेवलपमेंट जाले, मार्केटान आमकां एक फीश मार्केट मेवले, एक वेजिटेबल मार्केट मेवले, रामनगर लोया गार्डन जाले, आमचे मुन्सिपल बिल्डिंग हा ती जाली, आजिलो आदले हाल्ले ते आयज रेनोवेट जावन एक फिजिओथेरपी सेंटर म्हणून फाटले 2 महिन्या उद्घाटन झालेलं आसा. तशेंच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाला आनी जायती बारीक बारीक पळोवपाक गेल्यार खूब जाल्या. राय मनोहर लोया गार्डन जाला, बोडगेश्वर देवळा समोर ब्युटिफिकेशन जाला, तशेंच गणेशपुरी जाला. म्हापशेचे रस्ते रायन ब्रगांजान म्हटलेले आसा की 20 वर्सां पयलीं म्हापशान पयले पयले जाल्यार ह्या रस्त्यार खड्डे आसताले पावसान, पूण आयज ना. ही कामां जी जाल्या ती भाजपाच्या सरकारा अंडर जाल्या, आनी भाजपात जो सरकार आसा हो डेवलपमेंटाचो सरकार आसा. इट इज अ गव्हर्मेंट दॅट वर्क्स फॉर डेवलपमेंट. देशभर ते आमकां दाखोवन दिला की जो सरकार आसा भाजपाचो तो लोकां खातीर डेवलपमेंटा खातीर काम करता. तशेंच फाटल्या 7 वर्सां गोंयांत भाजपाचो सरकार आसा आनी फाटल्या 7 वर्सान गोंयभर जायते डेवलपमेंट जाला. सांगपाची अशी गरज ना, तूं म्हापशा ते काणकोण गेल्यार तुका ती खूब डेवलपमेंट दिसपाक येता. काम चालू आसा. हांव तुमचे कडेन विनंती करता, ह्या येता ते 23 तारखेर म्हापशा खातीर आनी डेवलपमेंटा खातीर भाजपाक मत मारात. आनी म्हाका एक यंगस्ट MLA म्हणून निवडून हाडचे आनी मोदीक आनी मोदीच्या सरकारा खातीर बाब श्रीपाद नायकाक मत मारून मोदीक निवडून हाडचे अशें हांव तुमचे कडेन मागतां.